खर्च न करता फक्त घरच्या घरी हा उपाय करा आणि आपल्या चेहऱ्यावरील वांग काळे डाग कायमचे नाहीसे करून आपला चेहरा गोरा सुंदर आणि क्लीन ठेवा नमस्कार फ्रेंड्स आरोग्य संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे फ्रेंड्स चेहऱ्यावर तेज नसेल तर प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व उठून दिसत नाही अनेकांना हा प्रश्न पडतो की चेहरा उजळ कसा करावा तसं पाहायला गेलं तर सुंदर त्वचा प्राप्त करणे काही सोपे नाही यासाठी योग्य आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे ही तेवढेच आवश्यक आहे वेळेवर त्वचेची काळजी न घेतल्याने चेहऱ्यावरील तेज तर कमी होतं शिवाय इतरही अनेक प्रॉब्लेम तयार होतात आणि मग आपल्या या वाढत्या सवयींमुळे आपल्या चेहऱ्यावरील प्रॉब्लेम देखील वाढत जातात तर फ्रेंड्स या सर्व समस्या दूर करून आपल्या चेहऱ्यावरील वांग काळे डाग किंवा इतरही अनेक समस्या नाहीशा करून आपला चेहरा गोरा गोरा सुंदर आणि क्लीन करण्यासाठी अतिशय गुणकारी असा हा उपाय आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी फ्रेंड्स माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ रोज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि आरोग्याबरोबरच सौंदर्य टिकवण्यासाठी देखील याचा चांगलाच उपयोग होणार आहे तर फ्रेंड्स या उपायासाठी आपल्याला लागणार आहे हळद लिंबू आणि खोबरेल तेल तर फ्रेंड्स सर्वप्रथम अर्धा चम्मच लिंबू रस आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे या ठिकाणी आपण लिंबू कट केलेला आहे आणि अर्धा चमच हा लिंबू रस आपण या बाउलमध्ये घेणार आहोत अर्धा चमच लिंबू रस तेवढ्याच प्रमाणात अर्धा चमच खोबरेल तेल आपण या ठिकाणी घेणार आहोत आता फ्रेंड्स यामध्ये अगदी चिमुडभर हळद आपल्याला घ्यायची आहे अशा प्रकारे आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे फ्रेंड्स हे तिन्ही घटक प्रत्येक घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतात आणि आपल्या त्वचेसाठीही हे तिन्ही घटक अत्यंत गुणकारी आहेत फ्रेंड्स उन्हामुळे प्रदूषणामुळे आणि वातावरणामुळे चेहऱ्यात झालेला बदल नाहीसा करून आपला चेहरा कायम तरुण सुंदर आणि क्लीन ठेवण्यासाठी हा उपाय अत्यंत गुणकारी आहे ह्याकड्या क्रीम वापरून आपला चेहरा सुंदर तर दिसतो परंतु कालांतराने मात्र त्याचे साईड इफेक्ट मात्र आपल्याला भोगावे लागतात यापेक्षा फ्रेंड्स हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा तुम्हाला फायदा होईल फ्रेंड्स आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स केलेले आहे आता हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावण्यापूर्वी आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे आता फ्रेंड्स हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आपल्याला लावून घ्यायचे आहे पूर्ण मिश्रण लावून झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर गोलाकार आकारात आपल्याला मसाज करायची आहे फ्रेंड्स या उपायमध्ये आपण तेल घेतलेले असल्यामुळे चेहरा गोरा आणि मऊ मुलायम होण्यास मदत होते तसेच फ्रेंड्स मसाज केल्यामुळे त्वचेवरील रक्ताभिसरण क्रिया देखील चांगल्या प्रकारे होते यामुळे आपला चेहरा तेजस्वी गोरा तरुण आणि अगदी फ्रेश दिसण्यास मदत होते अशा प्रकारे फ्रेंड्स कमीत कमी, -कमी दहा मिनिट ही मसाज आपल्याला करायची आहे हळद आणि खोबरेल तेल प्रत्येक त्वचेसाठी सूट होते परंतु लिंबू जर तुमच्या चेहऱ्याला सूट होत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही दही देखील घेऊ शकता कारण दह्यामध्ये देखील क जीवनसत्व जास्त प्रमाणात असते अशा प्रकारे फ्रेंड्स दहा मिनिट मसाज केल्यानंतर आपल्याला हा भाग सुकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फ्रेंड्स हा उपाय केल्यानंतर कोणत्याही प्रकारची क्रीम किंवा साबणाचा आपल्याला वापर करायचा नसून लगेच उन्हात जाणे देखील आपल्याला टाळायचे आहे तसेच फ्रेंड्स हा उपाय फक्त रात्री करायचा असून आठवड्यातून दोन वेळेस केला तरीही चालेल आता चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ अशा प्रकारे फ्रेंड्स कोणत्याही प्रकारची साबण किंवा क्रीमचा वापर न करता फक्त थंड पाण्याने आपण आपला चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे फक्त एक वेळेस दहा मिनिट केलेल्या या उपायामध्ये या उपायाने माझ्या दोन्ही हातामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात फरक दिसत आहे आठवड्यातून दोन वेळेस केला तर आपल्या चेहऱ्यावरील वांग काळे डाग सुरकुत्या किंवा त्यामुळे काळवंडलेला चेहरा नाहीसा होऊन आपला चेहरा गोरा गोरा सुंदर तेजस्वी आणि क्लीन राहण्यास नक्कीच मदत होते म्हणून फ्रेंड्स काहीही खर्च न करता घरच्या घरी हा उपाय करा आणि